पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगर अध्यक्ष, पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन, पंढरपूरचे लोकप्रिय नेतृत्व माननीय श्री नागेश काका भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संतोष सादिगले आणि मित्रमंडळ पंढरपूर। गेले काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर 8 नेत्यांनी शिवसेना भाजपच्या सरकारला समर्थन दिले, त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली। पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील असे सांगत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह आमचे आहे असा दावा अजित पवार गटातर्फे करण्यात आला। शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचा चेंडू आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे, पक्षात दोन गट नाहीत, शिवाय कोणताही वाद नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड आणि विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी याबाबत दुजोरा दिल्याचे वृत्त आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला होता। त्यानुसार अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबतची याचिका दाखल केली होती। त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली होती। आता शरद पवार गटाने याबाबत उत्तर दिलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।